जिंदाबाद 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 छात्रों के सम्मान में मेरे संविधान में छात्रों के सम्मान में संविधान में एमपीएससी के विद्यार्थियों के हक की लड़ाई को लड़ने के लिए आज नागपुर के संविधान चौक में यूथ कांग्रेस व एनएसयूआई उन विद्यार्थियों के समर्थन में यहां पर बैठा है। जिस प्रकार से एक तुगलकी फैसला महाराष्ट्र के एमपीएससी द्वारा सुनाया गया कि पेपर पैटर्न एकदम से बदला गया और तुरंत ही 2023 से ही बदलाव किया जाएगा ऐसा बोला गया। हमारा नए पैटर्न को विरोध नहीं है, हमारा विरोध है कि आप 2025 से इस फैसले को लागू करो, क्योंकि बहुत से ऐसे विद्यार्थी है जो पुराने पेपर पैटर्न के हिसाब से अपनी पढ़ाई कर चुके हैं। तो उन विद्यार्थियों का क्या ये उनके भविष्य के साथ खिलवाड़ नहीं है? इसलिए एनएसयूआई और यूथ कांग्रेस की तरफ से हमारे मार्गदर्शक प्रदेश अध्यक्ष कुणाल राउत जी व हमारे राष्ट्रीय सचिव अजीत सिंह जी इनके मार्गदर्शन में हम यहाँ पर आंदोलन कर रहे हैं और हम मुख्यमंत्री जी को मीडिया के माध्यम से संदेश देना चाहते हैं कि आप नया पेपर पैटर्न एमपीएससी का 2025 से लागू करिए, अन्यथा पूरे महाराष्ट्र में हम तीव्र आंदोलन करेंगे, हम शांत नहीं बैठने वाले। जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी आता एमपीएससीचा जी एग्जाम होते त्यामध्ये नवीन पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा विरोध म्हणून पुणेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एमपीएससीचे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत, आंदोलन करून राहिलेले आहेत। त्याच्या समर्थनात आज नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर यूथ काँग्रेस व एनएसयूआयच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आंदोलन करून राहिलो आहे। त्यांच्या समर्थनात आमची आज घोषणाबाजी सुरू आहे व जे विद्यार्थी म्हणजे आमची तर सरळ मागणी आहे त्याही पुण्यामध्ये बसलेल्या ज्या एमपीएससी विद्यार्थ्यांची जी मागणी आहे तीच मागणी आम्ही धरून आज बोलून राहिलो आहे की तुम्हाला सरकारला हेच म्हणणं आहे की तुम्हाला जी एक्झाम पद्धती एमपीएससीमध्ये लागू करायची आहे ती लागू करा, पण ती 2025 नंतर लागू करा किंवा 2025 पासून चालू करा, कारण की भरपूरसे असे विद्यार्थी आहे म्हणजे मोस्टली जास्तीत जास्त विद्यार्थी आहे त्यांची जुन्या पॅटर्ननुसारच त्यांनी आतापर्यंत तयारी केली आहे, भरपूरशा त्यांनी क्लासेस लावले होते, भरपूरसे पैसे त्याच्यात आणि आपला वेळ आपली मेहनत हे सगळं त्या पॅटर्नमध्ये अभ्यास करण्यासाठी दिला होता, पण अचानक सरकारने नवीन पॅटर्ननुसार परीक्षा घेण्याचे जे निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास होणार नाही व जे आतापर्यंत जे 4 ते 5 वर्षापासून कंटिन्युअसली तयारी करून राहिली आहे व कोणाकोणाच्या विद्यार्थ्यांचे तर लास्ट अटेम्प्ट आहे, म्हणजे आता जरी सिलेक्शन झालं नाही तर नंतर ते ना एजमध्ये बसणार कोणत्या जिच्यात ते बसणार नाही आहे, म्हणून त्यांच्यासारख्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी जुन्या पॅटर्ननुसारच एक्झाम घेण्यात यावी अशी आमची यूथ काँग्रेसची व एनयूसीआयची मागणी। आज का आंदोलन जो महाराष्ट्र सरकार ने एमपीएससी का पेपर पैटर्न जो 2025 से लागू होना चाहिए था वो आज और अभी से लागू करने की उम्मीद में है। यह आंदोलन छात्रों के समर्थन में सिर्फ नागपुर में नहीं पूरे महाराष्ट्र में जारी है और शिंदे और फडणवीस सरकार को ये याद दिलाने के लिए कि जो उन्होंने छात्रों के साथ में वादा किया था कि जो नया पेपर पैटर्न है वो 2025 से लागू करेंगे, कहीं ना कहीं वो अपने ये वादे से मुकर रहे हैं, जिसके खिलाफ में आज संविधान चौक पे युवक कांग्रेस एनएसयूआई छात्रों के साथ में ये आंदोलन कर रही है। आम्ही जे आता आलो आहे छात्रांचं सहकारी करण्यासाठी, छात्रांना पाठिंबा देण्यासाठी, कारण हे जे नवीन सरकार हे जे ईडी सरकार आहे त्यांनी जे चुकीचा एक निर्णय घेऊन ठेवलेला आहे, जे नवीन पॅटर्न एमपीएससीचा नवीन पॅटर्न हा लागू केला 23 पासून, छात्रांची मागणी इतकीच आहे आणि आमचा पाठिंबा त्यांना इतकाच आहे की 25 पासून लागू केला पाहिजे, लागू करा त्याला आमची हरकत नाही, पण हा जो नवीन पॅटर्न आहे हा 25 पासून लागू झालेला पाहिजे। आणि आता पुण्याला पण बघा, पुण्याला पण छात्र बसले आहेत, उपोषणावर बसले आहेत, आम्ही त्यांना आमच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे त्यांना हे करतो, छात्रांना सपोर्ट करतो आहे एनएसयूआय आणि युवक काँग्रेस मिळून, आणि पुन्हाही जर हे असं नाही हे आपलं डिसिजन मागे नाही घेतील तर आम्ही याच्यासमोर तीव्र आंदोलन करू।